इथे माझी बॅग पॅक झालेली आहे, लॅपटॉपची बॅग वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. हा बोर्ड छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू. आमची ट्रेन आलेली आहे. तुमची गाडी आलेली आहे, सामान पण लोड झालेलं आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आमची सगळी धावपळ चालू आहे, घाई गडबड चालू आहे. ती म्हणजे आम्ही निघालो आहे मालवणला जायला. मालवणला याच्यासाठी की आपले जे सुनील काका आणि सँडी काका आहेत, त्यांची जी कुलस्वामिनी आहे केळबाई देवी, तिचा उत्सव आहे. आणि हा चैत्र नवरात्रीत असतो. आणि चैत्र नवरात्रीच्या सप्तमी, अष्टमी आणि नवमी असा 3 दिवस उत्सव असतो. तर सप्तमी अष्टमीला आम्ही मालवणमध्ये वायरी येथे जे केळबाई देवीचं मंदिर आहे तिथे जाणार आहोत आणि तिथे उत्सव साजरा करणार आहोत. आणि नवमीला आम्ही गोव्यामध्ये मयेगावात जाणार आहोत. स्वतः सगळी धावपळ चालू आहे. तर आता मी चाललोय बाहेर दुकानात, थोडस काही सामान आणायचंय. आणि येता येता आपले अजविकान आहे, या दोघांनाही घेऊन यायचं आहे. कारण ते गेले त्यांच्या आत्तूकडे. तर त्यांचे आत्तू आज बिर्याणी बनवलं होतं, ते म्हणतात घेऊन गेले. सो चांगलंच झालं त्यांना घेऊन गेले, कारण आम्हाला पण थोडस आवरायला, पॅकिंग करायला थोडा वेळ मिळाला. पॅकिंग बिकिंग चालू आहे, त्याची धावपळ चालू आहे. त्यांना घेऊन येऊन त्यांची तयारी करायची आणि आम्हाला निघायचं आहे. कारण आमची गाडी आहे, आता एक्झॅक्ट टायमिंग बघाल तर 9:54 ची गाडी आहे. टाइम असते फटाफट आटपून निघायचं आहे आम्हाला. जेवण जेवण करत बसणार नाही जेवण आम्ही घाटते. तर त्यांना घेऊन येतो आणि तयारी करतो. हे बघा, आलेले आहेत घरी आणि सगळं पॅकिंग वगैरे चालू आहे. अजून बॅग भरलेली आहे. इथे माझी बॅग पॅक झालेली आहे, लॅपटॉपची बॅग वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. आई भाकरी बनवते, झुणका बनवलेला आहे. भाकरी बनवणं चालू आहे. आता मी पॅकिंग करून घेतो. हे बघा, आम्ही निघालोय उबेरने निघालोय आता CST ला, बस ट्रेन ला बसायला. हे बघा, CSMT नाही ट्रेन, ट्रेन आहे ना आता. मग ट्रेन नी जायचं आपल्याला. अरे टॅक्सीनी तिथे स्टेशन, CSMT स्टेशन ला. आणि तिथून मग आपली मोठी बाहेरची गाडी. हा एसीची, हा UBER. तर आता आम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही फ्रीवे पकडणार आहोत. फ्रीवे याच्यासाठी की लवकरात लवकर आम्ही CSMT स्टेशनला पोहोचू. तर त्याच्यासाठी आम्ही थोडं फ्रीवेनी जाणार आहोत. थोडं ट्रॅफिक आहे, कारण फ्रीवेचा टनल आणि मस्त असं फ्रीवेचा टनल वगैरे मस्त छान केलेलं आहे. आता आम्ही पोहोचलोय. हा बोर्ड छत्रपती शिवाजी महाराज फायनली आम्ही CSMT स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर जातो. 14 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली आहे. हार्दिक दादा वगैरे आलेले सगळे. Thank you.
आमची ट्रेन आलेली आहे. जनरलची लाईन, आणि केवढी मोठी लाईन आहे ते बघा आता. आणि या जनरलच्या लाईनला खूप गोंधळ होतो. सो हे बघा एवढी मोठी लाईन आहे. आणि नेमकी ती आमच्या जो आमचा ए सी कंपार्टमेंट आहे त्याच्या पुढेच आहे जनरलचा डब्बा, त्यामुळे ही लाईन अशी लागलेली आहे. सो खूप गोंधळ चालू आहे यांचा, ओरडाओरडी वगैरे चालू असते. हार्दिक काहीतरी बघतो इथे, तर आपण पण बघून घ्या काय बघतोय असं. इकडे हावडा ट्रेनला काही भांडणं चालू झालेले आहेत, ते बघतोय मारामारी झालेली आहे. आमची ट्रेन आता तुटेल 9:54 थोड्याच वेळात, आणि इकडे थोडी भांडणं झाली, हावडाला थोडी भांडणं झाली इकडे. ट्रेननी हॉर्न दिलेला आहे आणि ट्रेन सुटलेली आहे. बघा ट्रेन सुटलेली आहे आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आता जरा जेवण घेऊ आम्ही. तर दिदी मावशी ताई प्रणाली सगळे जेवून घेत आहेत. तर आम्ही झुणका भाकर बनवून आणलेला आणि ताईनी वरण भात वगैरे सगळं बनवून आणलेलं. सो असं जेवण आम्ही जेवून घेतो सगळे आणि मग भेटू. चला बाय, आम्ही चाललो चार गावा, तुम्ही मॅच बघा. बाय बाय भाऊ. चला. आणि हा स्लीपरचा कोच, इकडे माझं बुकिंग आहे. हा स्लीपर मध्ये आलेलो आहे. माझी S1 मध्ये 45 स्लीपर मध्ये आलेलो आहे आणि लाईट घालवल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चवरती शिफ्ट केलं. डायरेक्ट आपण भेटू कणकवलीला. कणकवलीला उतरणार आहे, तिथे सकाळी 5 टायमिंग आहे, आपण 6 गाडी पोचते. तर आपण कणकवलीला आपण डायरेक्ट भेटू. बाय, गुड नाईट. आणि सकाळ झालेली आहे, थोडीशी उजेड आलेला आहे आणि माझी पण झोप झालेली आहे. सो आता आपण बघून घेऊ गाडी किती लेट झाली आहे ती. मला वाटतं भरपूर लेट झाली आहे एवढा उजेड आला आहे म्हणजे. सो आम्ही पोहोचलोय फायनली कणकवलीला. आम तो उतर खाली हार्दिक, तू उतर खाली, तू इकडे इकडे, तू इथे हे पकड, तू हे पकड. हो हो चलो यो यो. चलो
चलो चलो, अरे जल्दी चलो। हॅलो, मी काय घाई नाही, उतरू देत सगळे आमचे माणसं उतरले, फक्त बेबा राहिली आता झाले। आणि ते आपलं सामान बघू शकता, सो आम्ही सुखरूप पोचलेलो सगळे आणि सगळ्यांचं उतरून झालेलं आहे, बॅगा बॅगा साईडला घेतलेल्या आणि कोकण कन्या तिच्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेली आहे। सो आता आम्ही सगळेजण एकत्र थांबलो इकडे प्लॅटफॉर्मवरतीच, कारण बाहेर गेलो तर परत बाहेर गडबड होणार आणि गाडी पकडायचं, बाहेर एखादी गाडी बुकिंग करायची वगैरे तर पुढे गडबड होईल, त्यामुळे ह्यांना सगळ्यांना इथे थांबवून मी आणि भाऊजी दोघंजणं बाहेर जातो आहे आणि बाहेर जाऊन मग एखादी गाडी बुक करू आणि मग यांना पण बाहेर बोलवून मग सगळं सामान विमान लोड करून त्या गाडीने आपण मालवण वायरी येते आमचं हॉटेल आहे तिकडे हॉटेलला जाणार आहोत। आमची गाडी आलेली आहे, सामान पण लोड झाले, सगळ्यात आम्ही बसून घेतो डायरेक्ट वायरीला, हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन भेटू। ए तुम्ही बाहेर या जरा, सध्या तरी तिघ पण पुढे। हे प्रभु हमको किधर बेटा दिया, हे गावचे आता रेसवे जो बनवलेला आहे रोड हा मस्त असा बनवलेला आहे, चार पदरी रोड आहे आणि फुल गाडी एकदम सुसाट जाते, एकदम मस्त छान असा रोड बनवलेला आहे। आणि हे गावच्या ठिकाणी असलेलं म्हणजे बाजार बोलतो आपण, तर बाजार आहे आणि त्या बाजारातून हा आपला रोड जातो आहे। सो आम्ही बाजारातून चाललेलो आहोत आणि मस्त असं छान असं गावचं वातावरण आणि या वातावरणात आम्ही पुढचे चार दिवस घालवणार आहोत। सो आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहोत ते बघत राहा, असे आमचे पुढचे ब्लॉग येणार आहेत। आणि हे लाल माती, कौलारू घरं आणि झाडं, मस्त छान असं वातावरण, चार दिवस कसे जातील काही कळणार नाहीत आमचे। सो आता आम्ही पोचू थोड्याच वेळात आणि ही उंच अशी माडाची झाडं, उंच माडाची झाडं बघायला मिळत आहेत आणि कोकणाला हे जे सौंदर्य लाभलेलं आहे हे खूप छान असं आहे, पूर्ण हिरवळ, चिरेची घरं आणि मस्त असं प्रफुल्लित करणारं वातावरण। सो या वातावरणात आपले पुढचे चार दिवस जाणार आहेत। आम्ही फायनली पोहोचतोय थोड्याच वेळात, रस्ते धुतलेत ना दादा, देवी तुझ्या सांगितलं नाही तर कशाला पुढे बसलाय, खाऊ खायला बसलाय। आम्ही हॉटेलवर जाऊन तयारी करून पटापट आंघोळ्या वगैरे करून लगेच आपण समुद्र स्नान, इकडे जायचं
तर आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या हॉटेलवरती, आराध्य हॉटेलवरती, आणि आता गाडीतून सामान वगैरे उतरून आम्ही फटाफट मस्त छान असं फ्रेश होऊन घेतो, कारण आम्हाला जायचं आहे ते म्हणजे पुढचं जे देवीचा जो उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे त्याच्या तिकडे बघायला. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग कसा वाटला? आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल ओनेसा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि असेच आमच्याबरोबर जुळून राहा आणि आमच्यावर असणारं प्रेम असंच ठेवा. सो सगळ्या बायका बिगा उतरून घेतलेल्या आहेत आणि आता सगळं मस्त फ्रेश होतो आम्ही आणि मग जाणार आहोत ते म्हणजे देवीच्या उत्सवाची सुरुवात जी होते समुद्र स्नानाची ती करायला, ती बघायला, ती तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे आमचे पुढचे ब्लॉग असेच सतत बघत राहा. हे सगळे ब्लॉग येणार आहे सकाळी 8 वाजता. सो थँक्यू व्हेरी मच.